आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। चिंचवडच्या रावेत परिसरामध्ये असणारे होर्डिंग कोसळून जागीच 5 जणांचा मृत्यू झाला होता। या घटनेमध्ये 3 जण गंभीररित्या जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली होती। दरम्यान मुंबई बेंगलोर महामार्गालगत असलेल्या भल्या मोठ्या लोखंडी होर्डिंग खाली पंक्चरच्या दुकानात 8 जण पावसापासून बचाव व्हावा म्हणून आश्रय घेतला, परंतु काही कळाईच्या आत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लोखंडी होर्डिंग पंक्चरच्या दुकानावर कोसळून त्याखाली दबून 5 जणांचा मृत्यू झाला। यात 4 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे। 3 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। लोखंडी होर्डिंग अनधिकृत असल्याचे समोर आले असून याबाबत स्थानिकांनी महानगरपालिकेच्या सारथी हेल्पलाईनवर तक्रार दिली होती। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने ते गांभीर्याने घेतले नाही म्हणून आज 5 जणांचा अचानक हकडक बळी गेल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।